हॅलो गाइस, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं ब्रँड न्यू ब्लॉग मध्ये। तर आज लई लेट ब्लॉग स्टार्ट झालाय, 2 वाजले ना आता, म्हणजे मी ब्लॉग आपला अपलोड केला ना त्यानंतर ब्लॉग स्टार्टच नाही केला। आता ब्लॉग स्टार्ट करते, जेवलो बिवलो आता मस्त न ब्लॉग स्टार्ट करते। बरं, आजच्या दिवसाचा ब्लॉगच नाही स्टार्ट केला, लई हाडसीन हाडसीन वरती चाललोय। जरासा फोटोग्राफीचं कालचं काम आहे ना, तर जरा बाकी आहे ते फोटो एडिट करून पाठवायचा, ते एडिट करते। आजा पण आलाय संध्याकाळी, जरा काहीतरी जाऊ मस्त। आजा जाईल खेळायला, झालाय सचिन तेंडुलकर 2-3 वर्ल्ड कप घेऊन येणार आहे नेक्स्ट वर्ल्ड कपला। आजा आपल्याला खेळताना वाटेल, अरे चावी काय आहे, शिट चावी विसरलो। मम्मी आवाज कवा राहिली हो, मम्मी चावी दे। मम्मी बघा आता कशी थ्रो करील, अरे एक के थ्रो मध्ये, थँक्यू खोला जा, चालक बोलत आहे ते का हा अजा ला तेली बोल नाही पहिले पण नसं बोल, तेजाची जवळ लागली। वर्षी काम करून आलो ना, चहा पिवायचा टाइम झाला, 4:30 वाजले, आजा पण गेला ना। काय विषय मम्मी, चहा दे, चहा नको, चहा नाही पी मी आता, चहा नाही पिवायचा, चहा सोडतय बघू कधी दिवस, चहा नको मी सोडते, चहा नको, कॉफी दे चाली सर एक पुसाला जराशी दे, हा जास्त पण नको। अच्छा पाऊंडे बिडर लावून आली, ब्लॉग बनवते तर आता ओके। चौकीदार झोपलाय बघा कैसा, बघा उठला लगेच, यो का झोपाची पोझिशन झाली का तुझी, हा ही झोपाची पोझिशन झाली का तुझी, येड्या डेंजर झोपलाय ही माही, बघ बरोबर झोपली माही हे आमच्या काल्या गाद्या, मी म्हणल्या सांगल्या काल्या नाही, यांच्या केसांमुळं ते सगळं माखलेलं सीन होतंय। राहू दे आता काय, आपली घर मेंबरच आते बोलल्याव काही करू नाही शकत, लिओ गया, लिओला बघलात ना, लिली बघा मस्त झोपली नाही हाय वाटत जागी, लिली लिओ गया, लिओ गाय बुजाय, लिओ यू आशा गावन यू आय, लिओ लिली लिओ ये झोपलाच नाही म्हणा माहिती आहे, ये आला घेतोय, असा जवळ घेतला ना तर प्रेम तरी वाढायला वाटतंय आमचा जरासा। लिओला घेऊन रामबाग मध्ये जावायचं का काय, बहिणी सांगतय मग ऋत्वीला पण भेटायचं आहे आम्हाला, पहिला कॉफी पितय न फ्रेश बिश होतय त्यानंतर जाऊ, मग ऋत्वी सांचे जावायचंय जरासं काम आहे तर मग डायरेक्ट तसंच जाऊ। लिओ से हाय टू पब्लिक गाईज, लिओ सांगतय थांब काय सांगतस, हा तो सांगते सर सबस्क्राईब करा बोलतो चॅनलला, लई कमी लोक सबस्क्राईब करा ना, हा चालेल मजा। अच्छा अजून झोपाची पोझिशन तीच आहे, अरे ऊट बाबा ऊट खावायला पाहिजे, काय खावायला पाहिजे, कसना झालंय ना आमचा यो एन्झो, जवळजवळ 5-6 किलोचा असेल, 10-12 किलोचा असेल यो, काय वाटतं किती किलोचा असेल काय, तुम्हाला काय वाटतंय, याच्या दोरा का बांधलेलं असतं माहितीये का, यो पलाल तर बाहेर म्हणून याला बांधून ठेवायला लागतं। माही बघा आमची मस्त, लिओ तुझ्या असणार दिसायला लागला, खातस का नाही काय, काय 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 बोलतो, मम्मीने 0 मिनिटांत कॉफी बनवली का काय, काय माहितीये का विषय, हल्ली बोलतो मम्मी मस्त बोलते ब्लॉग मध्ये, पहिले बोलत नव्हती पहिले लाजाची, आता बोलायला लागली बोलतोय, काल कशी मना बोलव होतीस का, तरी सांगशील कपर नाही या नाही त्या नाही, बोल आता का लागत लगे, आच्या गावर लाजायला लागली। सो गाईज आता निघलो आम्ही दिदीशी ते जावाला, नाही याला पण घेऊन चाललो लिओला, बहिणीच घेते याला न रामबाग मध्ये जाव तशी खेळू, याला बाहेर घेऊन चाललो पहिल्यांदा, राहील का नाही तर माहिती नाही, ऋत्वी असेल ऋत्वीच्या जोरीला खेळल तो, नाही राहिला तर खपलो, म्हणजे अंगावरतो नुसतं धावत राहील। नाही येस का, अवतार ब अवतार
प्रगाल धपटकन धपटकन प्रगाल केस बघू माझा भारी तुझ्यापेक्षा कसे केले केस चल कप्रगाल चल लवकर चला 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 लिवो आणलंय बघ ऋत्वी संच आलो कसला सूर्य आलाय तोंडाव यार कडक कडक व्ह्यू सूर्यलाईच भारी वाटतंय चल लवकर तयारी कर येतं का नाही मग आमच्यावर बघ चाललो मी ये लवकर लिवोला आणलाय बघ तुमचे लिवोला ठेवशील तुमचे नाही तोंडाशी बोल तोंडाशी बोल ठेवशील तू बघ काय घुसला झोपलेलीस का झोपलेलीस ए डोलं बघ डोलं बघ ऋत्वी खूप क्यूट आहे बोलत क्यूट अस तू हास रे हास क्यूट अस क्यूट म्हणजे भारी भारी अस ना तू भारी नाही भारी नाही बोलायचं नाही का बोलायचं आहे का नाही आहे का नाही बंद करू बंद करू चालेल कुठे चालली झोपलेली का ऋत्वी ऋत्वी झोपलेली कशी झोपलेली डोले बंद करून ढोल काय सगळं नि घाबरली काय सगळं क्यूट दिसते ऋत्वी केस मस्त आहेत मला पण माझे पण कर केस असे असे घुंगराळे केस कर ना माझे पण ऋत्वी बघा कसली बसली आहे क्यूट 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 आहे अरे डोले बघ कसे झाले चिनी चिनी तू बस तेव्हा तू बस गाडी मोरली अरे चल चल गाडी चल धूम चाले धूम चाले धूमजर ऋत्वी रेडी झालेली आहे कपडे बघा कसे घातलेत भारी भारी एकदम मस्त ऋत्वी तुझी सायकल चालू चालू मोरल ना कडक दिसत केस का उकलशील कशी चालतस तू चालतस कशी ऐ ऐ ऐ ऋत्वी कसं वाटतंय हा ऋत्वी पाळण्या बसत आहे का फुल पब्लिक आहे ना हा फुल पब्लिक आहे हाय हात मिल हाय कर हाय हाय करायला आली बघ दीदीला हाय कर हाय कुठली तू नाव्याची का ठीक आहे ठीक आहे लिओला सोडलाय हा मी आली आहे लिओ बघू काय करतो या ऋत्वी वरती घाबरलं पक्का पाळण्यात असाय पाळण्यात बसायला लई गर्दी आहे पक्की पब्लिक येते काय बस पक्की पब्लिक येते पक्की पब्लिक लिवला घेऊन फोटो कर आमचा बघ ताय बघ काय बघ हास हास तुम्ही हास हास हात पकडून लिव काय पाहिजे नाही ऋत्वीचा मूडच नाही ना निघू मी बोललो का जावाचा का नाही तर बोलतो जावाचा जावाचा आहे ना आता बोलत मी बोलणारच नाही बोलत काय बोलायचीच नाही ना हे बघ पाळण्यात बसायचं आहे चला पाळण्यात बसायला काय लई करते पाळण्यात तरी जावाचा मग चल पाळण्यात बसूच लई पक्की पब्लिक येते रे लई पब्लिक आली आज बोलत मोठे पाळण्यात बसायचं आहे तर लई गर्दी आहे बघ लई गर्दी आपण बारीक पाळण्यात जाऊ न घसरगुंडी गेलशील ना घसरगुंडी का पाळण्यानच बसत कणान घसल गुंडी आता बोलली होती आता ये एक दोन तीन ती बघ दीदी आली बघ एक दोन तीन लवकर 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 टाडा दमली 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 ये ये आता तो हादर
आता थांबणारच नाही आम्ही चाललो नहीं मुझे नहीं जाना कब उतरेगी वो अरे मत ताजी रखा पूर्ण एक्सप्लोर करायला नाही भेटणारी कारण ते ऋत्वी पण काही बोललं नाही कोऑपरेट नाही करी आमच्याशी तर ऋत्वी रागवली वाटत मूड ऑफ आहे का तुझा का काय झाला काय झाला मूड ऑफ व्हायला काय झाला हा तर तिचा तोंड म्हणजे काही बोललीच नाही खेळते बिलते बरोबर पण काही बोललं नाही काय रे काय केला ताय अजून अजून गेला ताय घरात आवता मग काही टेन्शन नाही नंतर कवा तरी येऊ नाही ऋत्वी परत येवता ना कवा तरी चला मग बस आहे तू आता चाललो हिला सोडतो घरा ना आम्ही पण घरा जाऊ मग नका पाल लागतील बैलायच आलो घरा आलो काय आलो घरा अरे ऋत्वी नुसता बारीक तोंड जापलीच नाही तिला वाटत जरा सर्दी झालेली त्याच्यामुळे नीट जापत नव्हती कयूच जापली नाही उद्या व्हिडिओ मध्ये बघ कयूच जापली नाही एन्जॉय अजून झोपलाय अरे उठ बाबा उठ हे बघा यांच्या मुजिकीच मला मुजिकी आवरा डोका फिरतो का नाही टेन्शन येत आवऱ्या मुजिक वाय अरे लिओ आलो घरी लिओ बर की लार काय मी एकट्यालाच फिरवायला नेलता लिली याला फिरवायला घेऊन गेलतो आम्ही लिओ येत का परत नखा मारली त्यांनी पक्की नक्का पाल लागतील तुझा आता सोरलेला पण तो पाला बिलाचा बरा एकदम यान पाण्या बिण्या ज्याला तर जास्त नाही सोरला आजचा ब्लॉग मी इथंच एंड करते तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि काय असतं शेअर करा सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामला पण फॉलो करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नेक्स्ट ब्लॉग आहे ना तो काहीतरी तुम्हाला बघायला भेटेल मस्त तर बघा उद्याचा ब्लॉग उद्याचा हा उद्याचा तुमच्यासाठी उद्याचा तर बघा तुम्ही फुल एक्सायटेड राहा जरा काहीतरी आलं येईल आणि कालच्या ब्लॉगला पण पक्क्या कमेंट वगैरे केलं तर त्याच्याबद्दल लई धन्यवाद ना अशाच कमेंट करत राहा मस्त वाटतं तुमच्या कमेंट वाचायला सगळ्यांना रिप्लाय पण देतं मी बाय बाय भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय